नमस्कार माझं नाव विकास जाधव गोविंद डेअरीच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला आत्ता फील्डवरती गेल्यानंतर असं जाणवते की ऊन वाढायला लागले उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि ह्या गरमीमुळं गाईंना त्रास होतो आहे अर्थातच गोठ्यामध्ये आपल्याला दिसते याच्यामध्ये गाई धापा मारत आहेत गाईंचं दूध यानंतर जर ऊन वाढलं तर दूध पण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे आणि ते दरवर्षी जाणवतं तसेच गायी अस्वस्थ झाल्याचं चाह जाणवतं माझावर येण्याचं प्रमाण वगैरे बदलत जातं तर या गोष्टी आपल्याला तर याच्यावर उपाययोजना केली पाहिजे हे आपल्याला टाळलं पाहिजे उन्हाळा आपल्याला गायींना जाणवून नाही दिला पाहिजे यासाठी आपल्याला गायींची काळजी घेणं आत्ता गरजेचं आहे तर हे करत असताना याच्यामध्ये उपाययोजनेमध्ये गायींना आपण चांगल्या क्वालिटीचा चारा द्यायला सुरुवात केली पाहिजे चांगला प्रथिनयुक्त चारा पण चांगल्या क्वालिटीचा चारा हिरवा चारा दिला पाहिजे आणि तोही चारा देत असताना आपण भरउन्हाचा चारा दिला नाही पाहिजे गाईला चारा हा सकाळी संध्याकाळी दिला पाहिजे ही महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपण जे पशुखाद्य देणार आहे ते पशुखाद्यसुद्धा चांगल्या क्वालिटीचं चांगलं घटक असणारं चांगलं पोषण तत्व चांगल्या प्रोटीनचं चा दिलं पाहिजे म्हणजे थोडक्या चाऱ्यामध्ये कमी जरी गायनं उन्हा उन्हाळ्याच्या या त त्रासामुळं कमी जरी खाल्लं तरी तिला जास्त एनर्जी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं पशुखाद्यसुद्धा आपण दिलं पाहिजे तशाच प्रकारचा चारा दिला पाहिजे तसेच सगळ्यात महत्त्वाचं गायीला पिण्यासाठी पाणी जे आहे ते थंडच असलं पाहिजे आणि भरपूर प्रमाणात मुबलक प्र प्रमाणात गायला पाणी उपलब्ध झालं पाहिजे तिला पिण्यासाठी तर हे पाणी आपण त्याच्या समोर उपलब्ध करून ठेवलं पाहिजे तसं बघितलं तर गायला जर चोवीस तासाने मुबलक पाणी उपलब्ध कर करायचं असेल तर हे मुक्तसंचार गोट्यामध्ये सोपं जातं आणि मुक्तसंचार गोठ्यामध्ये ते उपलब्ध होतं असं आपल्याला जाणवतं त्यामुळे मुक्तसंचार गोटे असणं हे फायद्याचंच आहे परंतु गायला थंड पाण्याबरोबरच गायीला जर आपण एक मॅनेजमेंटचा पार्ट म्हणून जर बाकी उपाययोजना करायच्या असतील तर गोठ्यामध्ये आपल्याला फॉगर सिस्टम लावल्या पाहिजेत हे फॉगिंगचं पाणी फॉगिंगद्वारे गोठा व गाय थंड राहील उन्हाळ्यामध्ये तसेच काही स्प्रिंकलरचे सिस्टम असते तर स्प्रिंकलर केले पाहिजेत आणि त्यानंतर काही फॅन पण लावले पाहिजेत की ज्या योगे गोठा व गाय थंड राहील आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या गायींचं दूध कमी होणार नाही दूध टिकून राहण्यास मदत होईल जर या उन्हाळ्यामुळं जर आपलं दूध जर पंधरा आणि वीस टक्क्यानं जर कमी होणार असेल किंवा त्यापेक्षा जास्त कमी होणार असेल तर आपला मूळ उत्पन्नाची बाजूच घटते त्यामुळे उन्हाळ्याचं व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी आपण गायींकडं लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद